वटाची ही लेकर जिथं होती तिथंच बरी होती, तिथून आणली आणि इथं काय देतोय आपण, म्हणजे आगीतून काढले फुफाट्यात टाकले काही देता येईना, असं मेलेहून मेल्यासारखं वाटायचं, काहीच करत नाहीत आपण, म्हणून ही परत पाठवावी का काय असं वाटायचं. पण परत ज्यावेळेस त्यांचा थोडस भूतकाळ आठवायचो, ते कुणाचे वडील कशाने वारले असेल, कुणाच्या आईने आत्महत्या केलेली असेल, कुणी नातेवाईकांनी कुणा जवळ केलेलं नसेल, असं काय काय प्रत्येकाचं असं खूप विदारक होतं. माझी अडचण काय होती, फक्त माझ्याकडे पैसा नव्हता. पण यांचं काय होतं, यांचं पूर्ण जगत उद्ध्वस्त झालेलं होतं. इन्स्पिरेशन कट्टाचा हा 27वा भाग आहे, संतोष गर्जे याच्यासोबत. इन्स्पिरेशन कट्टा हा एक असा मराठी पॉडकास्ट आहे जिथे आपण दरवेळेस वेगवेगळ्या यशस्वी आणि प्रेरणादायी लोकांशी गप्पा मारणार आहोत. त्यांच्या अनुभवातून आपल्याला आपल्या सक्सेस जर्नीमध्ये त्याचा नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे. तुमच्या सगळ्यांसोबत अजून एक गोष्ट शेअर करायची आहे, आणि ती म्हणजे आपल्या या मराठी पॉडकास्टसारखाच हिंदी पॉडकास्टही मी सुरू केलेलं आहे, आणि त्याचं नाव आहे इन्स्पिरेशन चौपाल. इन्स्पिरेशन चौपाल त्याचा पहिला एपिसोड ऑलरेडी रिलीज झालेला आहे, त्याच्यामुळे तो नक्की तुम्ही ऐका. पहिला एपिसोड सोनिया अग्रवाल कॉन्जेटी हिच्यासोबतचा आहे, आणि तो ॲपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट या सगळ्या पॉडकास्टवरती उपलब्ध आहे. नक्की ऐका, आणि इन्स्पिरेशन कट्टाला तुम्ही जसा प्रतिसाद देताय तसाच हिंदी पॉडकास्ट इन्स्पिरेशन चौपालला पण द्या अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आजचे आपले पाहुणे आहेत संतोष गर्जे. संतोषच्या वयाच्या 18 किंवा 19व्या वर्षी त्याची मोठी बहीण तिचं बाय अगदी तान्हं असताना गेली, आणि या सगळ्याचा दोष त्याच्या वडिलांनी स्वतःवर घेतला आणि तेही निघून गेले. घराची सगळी जबाबदारी आली, तान्ह्या बायाची जबाबदारी आली. या सगळ्यातनं संतोषच्या मनात ढवळाढवळ सुरू झाली की देव या लहान मुलांना जन्माला तर घालतो, पण त्यांना सांभाळणारं पण कोणीतरी हवं असं त्याला मनातनं वाटायला लागलं. 19व्या वर्षी आपण जनरली कॉलेजमध्ये मजा मस्ती करत असतो, त्याच वयात संतोषनी अनाथ मुलांना ॲडॉप्ट करायचं आणि त्यांचा पूर्ण सांभाळ करायचा हा निर्णय घेतला, आणि त्यांनी सुरुवात केली. कुठलीच गोष्ट माहिती नसताना त्यांनी ही सुरुवात केली, आणि हळूहळू 7 मुलं त्याच्याजवळ आली. या मुलांचं सगळं संगोपन संतोष करू लागला. पैशांची प्रचंड अडचण येऊ लागली. काही दिवसातच संतोषला असं वाटायला लागलं की या मुलांना आपण आपल्याकडे का आणलं, ते जिथे होते तिथेच बरे होते. पण नंतर त्याला रिअलाईज व्हायचं, पोट भरून अन्न नाही तरी प्रेम तर देऊ शकतो आहे. ती मुलं आधी जिथे होती तिथे त्यांना प्रेमही मिळत नव्हतं, आणि याच प्रेरणेतनं संतोष काम करत गेला. 7 वर्ष कुठलंही इन्स्टिट्यूशनल फंडिंग किंवा मदत नसताना एकट्याच्या भरोश्यावर संतोषनी 35 मुलांचा सांभाळ केला, आणि त्यांचं खाणं पिणं, राहण्याची सोय, शिक्षण हे सगळं तो करत गेला. अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं, घरोघरी जाऊन पैसे मागावे लागले, आणि या सगळ्याला कंटाळून एक दिवस हे अनाथाश्रम बंद करणार एवढ्यात अचानक एक चमत्कार झाल्यासारखा डॉक्टर अविनाश सावजींशी त्याची ओळख झाली, आणि त्यांच्यामार्फत एक पहिली मोठी देणगी त्यांना मिळाली. त्या देणगीतनं सगळ्या उधाऱ्या चुकत्या करून संतोषनी नव्या जोमानी कामाला सुरुवात केली. आज सहारा अनाथाश्रम परिवार बालग्राम बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथे 125 मुलं आणि कार्यकर्त्यांसोबत काम करत आहे. संतोषचा हा सगळा प्रवास इतका विलक्षण आहे की ज्याला शब्दात मांडता येणार नाही. देवावर आपला विश्वास असेल किंवा नसेल, पण संतोषसारख्या लोकांकडे बघून नक्कीच असं वाटतं की हे देवदूतापेक्षा कोणी कमी नाही आहेत. आपण सगळ्यांनी iFoundation.org या त्यांच्या वेबसाईटला नक्की भेट द्या, त्यांच्या कामाबद्दल जाणून घ्या. बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथल्या त्यांच्या बालग्रामला पण वेळ मिळाल्यास नक्की भेट द्या, आणि संस्थेला आर्थिक किंवा इतरही प्रकारची मदत नक्की करा अशी मी तुम्हाला सगळ्यांना अपील करेल. चला तर मग गप्पा मारूया संतोष गर्जे याच्याशी. संतोष, तुझं खूप खूप स्वागत आहे आपल्या या इन्स्पिरेशन कट्ट्यावरती. नचिकेत दादा, मनापासून धन्यवाद. तुम्ही मला या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेत आहात. तुमच्या श्रृंखलेचा एक भाग होण्याचं भाग्य मला मिळतंय, त्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. भाग्य खरंच माझंच आहे, तुझ्यासारखा गेस्ट मला लाभला, आणि
तुझ्याशी बोलाय गप्पा मारायची संधी मिळते आहे त्याच्याबद्दल खूपच आभारी आहे. संतोष, तू बालग्रामकडे आपण येण्याच्या आधी मला तुझ्या बालपणाबद्दल थोडस जाणून घ्यायचं की कसं होतं तुझं बालपण, कसं होतं, कशा प्रकारचं बालपण केलं? बालपण म्हणजे हे खूप मजेशीर गेलं, म्हणजे गरिबी प्रचंड होती पण भरपूर आनंद घेता आला, खूप ओनारक्या करता आल्या, खूप सगळी भांडणं करायचो मी. असं नाही की दोन कधी आठवड्यातले असे दोन चार दिवस गेले नाहीत की घरी भांडण आलं नाहीये किंवा आईने किंवा वडिलांनी चांगला टोपला नाही, असं तुरळक वेळा करायचं, भांडण सतत होत राहायची. पण त्यामध्ये काय होतं, गरिबी असतानाही आई वडिलांनी एवढं नक्की केलं होतं की घरातली सगळी जाणीव मनामध्ये दिली होती की आपल्या घरावरती एवढं कर्ज आहे, आपल्या बहिणीची लग्न करायची आहेत, आपली शेतीवाडी करायची आहे, ऊस तोडायचा आहे, अमुक तमुक ह्या सगळ्या गोष्टी घरामध्ये बोलल्या जायच्या. वय लहान होतं पण ह्या सगळ्या गोष्टी कळायच्या, कारण आम्हाला वह्या, पुस्तकं, शालेय साहित्य, दप्तर किंवा युनिफॉर्म, पायात चप्पल, पेन वगैरे असं काही भेटायचंच नाहीये. एक अशी खपराची पाटी असायची, नाही तर मग ते सांगाडा नसलेली पाटी असायची, ते सगळं घेऊन शाळेत जाणं असायचं. मग आम्हाला पिशव्या नसायच्या, दप्तर वगैरे नसायचं, अशी गोणी असायची, त्या गोणीची पिशवी केलेली असायची आणि ती घेऊन मग शाळेत जायचं. ते भले वर्षभर वर्ष दोन वर्ष टिकायची, असं ते सगळं बालपण होतं. आई वडील 6 महिने कारखान्यावरती जायचे, नंतर 6 महिने मग आले की शेतीवाडीची कामं असायची. पण खरं सांगू का, त्यावेळेस हे आपले आई वडील आहेत आणि आपण यांची मुलं आहेत असा भाव आत्ता जाणवतोय, त्यावेळेस वाटतच नव्हतं. कारण आई वडील कधी आम्हाला अनुभवायला मिळायचेच नाहीये, सतत मिळायचे ते मजूर, कारण लोकांचं कर्ज घरावरती भरपूर होतं, मग ते फेडायचं, त्याच्यासाठी ऊस तोडणी लागायचं, 6-7 महिने राहायचं. हे सगळं करत असताना आमच्याकडे म्हणजे असं काही खूप स्नेह किंवा घरात बोलणं बसणं वगैरे असं व्हायचं असं काहीच नाहीये. पण छान आध्यात्मिक थोडीशी बैठक होती, त्यामुळं बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळाल्या. आणि गावातच शिक्षण होतं, पहिली ते 10वीपर्यंत गावातच शाळा शिकलो, तिथं अतिशय चांगले शिक्षक मला मिळाले. आजही ती सगळे शिक्षक लोक आठवतात, त्यांनी घेतलेले उपक्रम, आमच्याकडून गाणी म्हणून घेतलेली, नाट्य अभिनय करून घेतलेला, त्याचबरोबर संगीत नाटकं आमच्याकडून करून घेतलेली. मी इथे 11वीपर्यंत नाटकं करत होतो. 11वीत असताना मला सांगायला आवडेल की 11वीत असताना मी स्वतः एक नाटक दिग्दर्शित केलं होतं आणि त्याच्यामध्ये लावणी आणि दिलेर मेहंदी आहे त्यांची गाणी बसायचो आणि त्यावरती नाचायचो. असं म्हणजे खूप हालाकीचं होतं, तेलमिठाचाही प्रश्न असायचा, पण जे काही त्या दरम्यान मिळालं ते खूप जपून ठेवण्यासारखं होतं. कपडे घालायला नसायचे आम्हाला, पण आई वडील एकमेकाबद्दल, मोठ्या भावाला कसं बोलावं, ताईला कसं बोलावं, एकमेकांमध्ये नातं असावं, स्नेह असावा, एकमेकाला वाईट बोलू नये, हे संस्कार खूप छान घडवले त्यांनी. 10वीपर्यंत तिथे शिक्षण झालं, 11वी 12वी आस्तीच्या ठिकाणी झालं आणि इथपर्यंतच शिकलो मी, त्याच्यानंतर पुढे काही शिकलो नाही. पण बालपण अजूनही खूप छान अनुभवतो. मी जे काही त्या 10वीपर्यंतच्या वर्षामध्ये जगलो ते प्रचंड होतं. मी मोहाळ खूप खोळलेली, बोरं गोळा केलेल्या, चिंचा, आणखी लोकांच्या कोंबड्या उचलून आणलेल्या, त्याचबरोबर ज्वारी, हरभरा उचलून आणायचा लोकांचा, बिब्याची झाड, असं काय 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 जे जमेल ते आम्ही सगळी मुलं जायचो चोरून आणायचो. आणि आजच्या दिवशी काय असायची यात्रा, म्हणजे आम्ही कावडीला जायचो, आमच्या बाजूलाच नागताळा म्हणून एक देवस्थान आहे, तिथं जायचं, त्या नागताळ्याचं पाणी सकाळी देवाला अभिषेक घालण्यासाठी ते घेऊन यायचं. बरं, म्हणजे आजच्या दिवशी मग आम्ही काय करायचो, रात्रीच रात्र जागायचं, थंडी खूप असायची, मग कोणाचा तरी हरभरा गोळा करायचा, ते पेटवायचा, ते खायचं ताजं ताजं, कुठं शेल्क असेल अशा ठिकाणी सगळं करायचो. आणि खरं सांगू का दादा, बालपण अतिशय चांगलं गेलं, फक्त गरिबीमध्ये हट्ट वगैरे अशा काही गोष्टी करता नाही आल्या, पण सुदैवाने ते बरंच झालं, जेणेकरून मनावरती मजा केली. खूप मजा केली, खूप मजा केली, म्हणजे खूप भांडणं असायची आणि खेळणं सतत असायचं, गोट्या खूप खेळायचो, शाळेत मन लागायचं नाही, शेवटच्या बँक वरती बसायचो, सर अजून खूप हाणायचे, म्हणजे लय मारायचे. मी सांगतो, 7वीच्या वया माझ्या 9वी पर्यंत पुरल्या मला.
म्हणजे हा म्हणजे ते होमवर्क वगैरे आमच्यात काही शब्दच नव्हता. नाही पण संतोष, तू तू एवढा शिकलास तुझ्या गावातन, पण तू मागे एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणत असतास तुझ्या भाग तुमच्या भागाबद्दल तू तेव्हा बोललो असतास की म्हणजे महाराष्ट्रातलं बिहार असं ज्या भागाला म्हणता म्हणायचे आधी तरी, तर त्या भागाबद्दल आम्हाला एक म्हणजे जनरल नॉलेजच्या पुस्तकामध्ये बीड हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून संबोधला जातो, त्याचबरोबर गुन्हेगारीचं खूप प्रस्त होतं बीड जिल्ह्यामध्ये, त्यामुळे म्हणजे बाहेरच्या वेळेस लोक बोलायची की बीड हा महाराष्ट्राचा बिहार आहे, म्हणजे कसं काय घडतं बीड मध्ये, अहो काहीच नाहीये, खूप सगळी लोक उलट मायग्रेशन करतात, त्यांच्या हाताला काम नसतं, तिथली मुलं 6-6 महिने आई वडिलांशिवाय राहतात, आजी आजोबांकडे राहतात, तर ठीक आहे मागास म्हणजे आमच्याकडं दळणवळणाचं तेवढी यंत्रणा नाहीये, मोठे रस्ते नाहीयेत, रेल्वे गाडी नाहीये किंवा एअरपोर्ट नाहीये, मोठं शहर जवळ कुठलंही नाहीये, अशा सगळ्या प्रकार असताना मग आमच्या सगळ्या लोकांना जास्तीत जास्त दादा हा जो जिल्हा आहे तो डोंगराळ भागामध्ये येतो, मग इथे दळणवळण फारसं मिळत नाही, सगळी डोंगराळ भागामध्ये राहणारी लोक यांचा व्यवसाय काय, एक तर शेती आणि दुसरं ऊस तोडणी, हा ह्या सगळ्या अडचणी. म्हणजे आताही आमच्या गावाकडे म्हणजे बीड आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमारेषेवरती आमचं गाव येतं, त्यामुळं लाईट पाणी रस्ता याची सतत बोंबाबोंब असते, अगदी शेवटचं गाव आहे ते आमचं, पण तिथं नव्हतं असा काहीच सुविधा वगैरे त्यावेळेस नसायच्या, आताच्या घडीला अगदी अल्प आल्या आता उगच थोड्या आहेत, पण ज्या हव्या आहेत किमान माणूस माणसाला जगायला किंवा त्या गावाला जगण्यासाठी, तर तेवढ्या नाही येतात, ते खूप सगळं जाणवत. आमच्याकडे शाळा म्हणजे माझ्या आधी 2 वर्षापूर्वी 10वीचा वर्ग आला, 8वी 9वी आणि 10वी असे हे 3 वर्ग आले, मग आमची गावातच शाळा 10वीपर्यंत चालू झाली, गाव थोडस बाजूला असल्यामुळं लोकसंख्या काही तेवढी नव्हती, पण तिथे शाळा चालू झाली, मग आम्ही त्याच्यातच जायला लागलो. मग आजही फार काही सुविधा आहेत अशातली भाग नाहीये, पण माणसं ज्याचा तसा मार्ग शोधतायत आणि बाहेर पडतायत. बरोबर संतोष, हे जगं चालताना तुझ्या आयुष्यात, तू 12वीत असताना मला असं वाटतं तुझ्या आयुष्यात खूप मोठ्या म्हणजे घटना घडल्या, त्या घटना काय होत्या सांगू शकशील तर, आणि त्याच्यानंतर काय झालं? बघ आता नचिकेत दादा, मी मगाशी जसं म्हणालो की मी खूप उन्हाळक्या केल्या, धिंगाणा मस्ती केली, तसंच आई वडील कारखान्यावरती जायचे तर आम्हाला शेतीवाडी पण बघावी लागायची, आमचं या दिवसात ज्वारी असायची, हरभरा असायचा, जवस, करडई ही अशी कडधान्य वगैरे अशी पिकं असायची, मग ती आई वडील गेल्याच्या नंतर आम्हाला शेतीची सगळी कामं करावी लागायची, मला आणि माझी मोठी बहीण होती सारिकाताई, मग तिला हे सगळं आमच्या दोघांना काम करावं लागायचं. आता मी काय करायचं, असं बोंबलत फिरायचो, आज ह्या शेतात, उद्या त्याच्या रानात, त्या दऱ्यात, कुठं इकडं तिकडं, आणि ती मग सगळी शेतीची कामं करायची. मी फारसा काही शेतीची कामं करत नव्हतो, म्हणजे तिच्या जीवावरती मी अगदी असा मस्त सुरवंटरावा सारखा खाऊन पिऊन मस्त उन्हाळक्या करत होतो. पण झालं असं की तिचं लग्न ठरलं, त्याच्यानंतर छान तिचा प्रपंच 4 वर्षाचा झाला होता, अचानक पण एक दिवशी निरोप आला की तुमची मुलगी आजारी आहे, आई वडिलांना वाटलं असेल आजारी, ते गेले तर बघतायत की तिथं तिचं निष्प्राण देह पडलेला, काय झाले, कशामुळे झालं, काही कळत नव्हतं, मुठमाती केली आणि माघारी आले, बा आपलेच पाहुणे तर काहीच झालं नसेल असं कळलं की तिचा 7वा महिना चालू होता, त्याच्यामुळे डिलिव्हरी मध्ये गेली असेल. नंतर 1-1.5 महिन्याचा कालावधी गेला, तिथलचे काही पाहुणे माणसं होती, त्यांनी सांगितलं की बा नवरा बायकोचा वाद झाला आणि ते पोटावरती लाथ मारली आणि ती जागेवरतीच गेली. मग त्याच्यात खूप आम्ही सगळे अगदी हादरून गेलो की असं कसं होऊ शकतं, आपण ज्यांच्यावरती विश्वास टाकला, ज्यांना आपले सोयरे म्हणतो, त्यांना कुठल्याही पद्धतीने त्रास होऊ नये म्हणून प्रयत्न केला, बा कारण वडिलांची परिस्थिती नव्हती की ते लग्न करून द्यायची, त्याच्यासाठी व्याजानं पैसे काढले आणि ते लग्न केलं होतं. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर वडिलांना प्रचंड मानसिक धक्का बसला, ह्या सगळ्या गोष्टीला मीच कारणीभूत आहे, वा कारण पंढरपूरला जाऊन माघारी येणार होते आणि तिला बाळंतपणासाठी आणणार होते. तर ही 2 दिवसाआधी नंतर घटना घडली पंढरपूरवरून आल्यामुळं, ते जीवाला प्रचंड खायचे की बा माझ्यामुळेच त्या सगळ्या भानगडी झाल्या आणि मीच पूर्णत दोषी आहे म्हणून ते मनाला खात राहायचे. त्याच्यात झालं काय की म्हणजे मेहुण्याने दुसरं लग्न करून टाकलं लगेच 2 महिन्यामध्ये, मग ताईची मुलगी तिथं ठेवणं आई वडिलांना सुकर वाटलं नाही, कारण तिने एवढी मोठी पोरगी मारली आहे, परत तिला मारायला काय मागे पुढे बघणार नाही, त्यांनी दुसरं लग्न पण केलं. मग त्या नातवंडाला घरी घेऊन आले आणि
मग त्या दरम्यान खूप सगळं अनुभवायला मिळालं की आई म्हणजे काय असते किंवा वडील काय असते. फार काही ते वातावरण नव्हतं घरामध्ये, पण जे काही वाटायचं की बुवा ह्या लेकराला प्रेम मिळायला पाहिजे, सगळ्यांनी लाड करायला पाहिजे, त्याच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे, बिचारे वनवशी झाले, त्याला जे काही लागेल ते आपण द्यायला पाहिजे, असं आम्ही सगळे ज्याच्या त्याच्या पद्धतीने आठापिट्या करत होतो. आणि त्या प्रयत्नात कुठंतरी असं वाटलं की म्हणजे वडील पण त्या दरम्यान चालले गेले, ह्या सगळ्या अपराधी भावनेत ते जगत होते. एक दिवस घरातून न सांगताच निघून गेले. बरं आता घरातला कर्ता माणूस, ते लोकांची मुकदमाची उचल घ्यायचे, त्याच्यावरती सगळा प्रपंच चालवायचा, लोकांची देणी घेणी करायची, व्याजाचं तोडगं तोडायचं, शेतीची कामं करायची, कारखान्यावर जायची, अशा बऱ्याच काय काय गोष्टी असायच्या त्या त्याच्यावरती अवलंबून होत्या. आणि आईन हंगामात वडील घरातून निघून गेले, कुणी विश्वास ठेवायला तयार नाही ना, कुणी दारात उभं करी ना गेलं की याला 10-5 रुपये द्यायचे दिलेच तर यांचे फेडणार कोण, ऊस तोडायला येणार कोण, अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली. मग त्या सगळ्या अनुभवातून वाटलं की आपल्याला कळतंय हे लहान लेकरू आहे, याची आई लहानपणीच गेली आहे, आपली कळत्या वयात गेली, आपण काही करू शकतो, पण हे लेकरांना आता आई नाही, बाप नाही, यांनी काहीच अपराध केला नाहीये, मग अशा लेकरांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. काय करायचं, त्यांना फक्त खायला प्यायला घालायचं, प्रेम द्यायचं, जेवढं जवळ घेता येईल मायाने तेवढं द्यायचं, असं सगळं मनामध्ये आलं. आणि चणकीने डोक्यातून अशी काहीतरी तिडीक गेली आणि वाटलं की अशा लेकरांसाठी काम करायचं. मग औरंगाबादला पडलो बाहेर. त्यावेळेस तुझं वय किती होत? माझ त्यावेळेस 18 आणि 19 मध्येच होतो काहीतरी. 12वीच वर्ष चालू होत. बर, पण त्याच्या आधी तुला कधी असा कधी विचार आला होता की आपण अशा प्रकारचं कुठलं काम करावं किंवा समाजासाठी कुठलं काम करावं, की अचानक या घटनेनंतर तुला हे सुचलं किंवा ती, आणि नेमकी मनस्थिती काय होती त्यावेळेस? राग होता मनामध्ये, कळवळ होती, काय होत? म्हणजे खरं सांगू का, मला ह्या कामामध्ये म्हणजे असं काही काम असतं सामाजिक काम म्हणते त्याला, हे अजिबात डोक्यातही नव्हतं. म्हणजे एक गोष्ट होते, ते मला एक शिक्षक व्हायचं म्हणून मी 11वीलाच DED फॉर्म आणून ठेवला होता, मला शिक्षक व्हायचं या उद्देशानं. आणि त्याच्यातही नाही जर जमलं तर आपला डाकू होय म्हणजे डॉन व्हायचं असं डोक्यात होत. म्हणून मी मुंबईला 2 वेळेस पळून गेलो होतो 10वीत असताना. त्याच्यात नंतर 11वीत असताना पुण्याला पळून गेलो होतो. तिथं मग असं कुठंतरी फिरायचो, हे असे डाकू लोक म्हणजे ते भेटतील ना गुंड लोक, त्याच्या शोधात राहायचो. म्हणजे भाई व्हायचं होतं बा आपल्याला असं की हा, ज्याच्यातून मग बघ काहीतरी आपण घेऊ, कारण सिनेमाचा खूप प्रभाव होता डोक्यात. असं ते मुंबईला वडाळ्याला आहे ना आयनॉक्स टाकी एक, तर ती अर्धा फुटबॉल सारखी. मग मी मुंबईला पळून गेलो, ते सिनेमातलं डोक्यामध्ये असायचं कि बघ ते रस्त्याच्या कडील बसलं का कोणी बी यार यतीम बच्चा आहे अनाथ आहे फिर इसको लेके जायंगे. मी त्याच्यामुळे त्या रस्त्याच्या कडीला दिवस दिवस बसायचो, त्या धुळीने सगळं काय व्हायचं, पण कुणी कुत्र्याबद्दल विचारत नव्हतं की कुठं बसला काय झालं. ते 2-3 दिवस फेल गेले म्हणलं हे काय आपल्याला कोणी विचारत नाही, ह्या भानगडीत काय पडायचं नाही. ते येतील मिथून खड्ड्यात गेलं. म्हणजे मला एक तर हे होतं की ह्या समाजकामाचा विषयच नव्हता, म्हणजे खूप दूरपर्यंत नव्हता, काहीच नव्हतं. पण त्या ताईचा मृत्यूनं इतका मनामध्ये अस्वस्थ झालो मी, की कारण ती साधारण 20-22 वर्षांमध्ये गेली, चालल्या गेली. वडील साधारण 60 आतमध्ये होते, ते पण गेले. आणि मला सहज वाटलं, मी काय फार विचार केला किंवा तत्वज्ञान पाजळ अशातला भाग नाही, मला सहज मनामध्ये आलं की ती 20-22 वर्षाची असताना गेली, संपली. वडील 60 वर्षाचे असताना ते बाहेर पडले, परत काहीच नाहीये. म्हणजे माझ्या आयुष्याचं कदाचित असंच होईल, मी पण म्हणजे जगेल आणि संपून जाईल, काहीच नसेल. म्हणजे आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. ती मनामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. आणि मुळात अशी जी लेकर आहे, मला ते लेकर अशी रडायला लागली ना, माझ्या पोटात खूप तुटतं, काळजात कालवा कालव होते की नाही व्हायला पाहिजे, असे लेकरांवरती अशी वेळ नाही यायला पाहिजे. देव समजा यांना जीवन देतो तर असं का करतो, यांच्याशी असा खेळ का खेळतो की यांचं कोणतरी हक्काचं एकदम त्याच्याकडून हिसकावून घेतो, त्याला जे प्रेम करणार असतं, माया करणार असतं, हट्ट पुरवणार असतं, त्याचं सगळं काही मागे पुढे बघणार असतं, ते का असं अचानक हिसकावून घेतो, ह्या लेकरांचं काय नाही अपराध असतो, हे सगळं खूप असं गलबलून व्हायचं. आणि वाटलं की हे नाहीये, आपण तेवढं नाही करू शकत,
कारण आई आई असते, बाप बाप असतो, आपण कुणाचेच काही नसतो, पण आपल्याला हे करायचं अशा लेकरांना फक्त माया द्यायची एवढीच साधी गोष्ट होती. ते शिकतील न शिकतील ते भागत नाही, फक्त यांना प्रेम देणं खूप गरजेचं असतं. आणि त्या प्रेमापोटी किंवा देवाने कदाचित मला त्या वेळेस तशी बुद्धी दिली असेल, मला ती खूप काळजात कालवा कालव झाली आणि मी ह्या सगळ्या प्रक्रियेकडे पडलो. नाहीतर मला हे समाज कार्य करायचं आणि आपल्या भानगडीत पडायचं कधीच विचार केला नव्हता, आणि म्हणजे स्वप्नातही आलं नव्हतं. खरं सांगतो मला मारा मारा करायला आवडायचं आणि भाईगिरीला खूप आवडायची. हा पण मग सुरुवात कशी केलीस, आणि म्हणजे तुला काहीच माहिती नव्हतं, मग तू सुरुवात कशी केलीस? लय खतरनाक झालं. सुरुवात माहित नव्हती ना, म्हणजे एबीसीडी कशी असते काय असते त्याच्या आधीपासून म्हणजे काय असेल ते असो तिथपासून सुरुवात करावी लागली. म्हणलं आता हे सगळं आपल्याला लोकांचे लेकर सांभाळायचे बा, आपल्याकडे 10-5 रुपये पाहिजे, मग ते 10-5 रुपये असले तर खाणं पिणं कपडाला तर हे बघता येतं. मग औरंगाबादला गेलो बा, हाताशी 4 पैसे असावे जेणेकरून करता येईल बा, कारण घरची परिस्थिती अजिबात नव्हती. ऊसतोडीचं होतं आणि वडील चालले गेले होते, मोठे भाऊ होते ते गाडी चालवत होते ऊसाची, त्याच्यामुळे त्यांच्याकडे मागायला काही जागाच नव्हती, आईकडेही नव्हते, अशी सगळी परिस्थिती होती. म्हणजे आपले पैसे कमवावेत आणि त्याच्यातून काहीतरी मिळवावं बा आणि काम चालू करायचं. गेलो औरंगाबादला गेलो, तिथे एका ठिकाणी काम केलं, घरघडीत होतो. त्याच्यात बघ असं म्हणजे दुर्दैव बघ असं होतं की त्या घराचं चेंबर आहे ना ते बंद व्हायचं, संडासचं चेंबर आहे ना ते बंद व्हायचं. त्या गाड्याला नेमकं मी यायचं सापडलो का काय काय की ते मला उठायचं चेंबर उठायला लावायचं. सगळं ते असं झाड लोट असेल, भाजीपाला असेल, घर झाडण्याला असेल, काही बी असेल ना ते काय म्हणतो ते सांग कामे सारखा होतो. हे करायचं हंग करायचं, ते करायचं ते करायचं, जे पैसे देईल ते देईल, असं सगळं ते चालू होतं. पण असं कुठ तरी वाटायचं ना, रात्र झोप येत नसायची, लय कालवा कालव व्हायची. एक दिवशी असा राग आला आणि अशी संध्याकाळ झालेली होती, 6 महिन्याचा काळ लोटला होता. मी एकदम हापकून गेलो, म्हणलं 6 महिने परत कसलं व्हायचं राहावे, म्हणजे परत 6 महिने गेले, असे 60 वर्ष परत निघून जातील, परत तो काहीसा नाही करायचा. म्हणजे जे असेल ते असेल असं डोक्यात विचार आला आणि सरळ पिशवी उचलली. त्यावेळेस फक्त अंगावर एक ड्रेस होता आणि पिशवीमध्ये एक ड्रेस होता, ती थालतीच त्यांची अंगावरची रग उचलली, तसंच गेवराई घातलं. तिथं जे काही 5,000 रुपये माझ्यासोबत होते त्याच्या याच्यात गेवराई घातलं. आणि मग गेवरेत आलो, लोकांना भेटायचो बा, असा साना कार्यक्रम चालू करायचे, लोक खालपासून वरपर्यंत बघायचे काही येडबिड आहे का काय का, अकल बिकल आहे का नाही, अनाथाश्रम चालू करायचे. बरं तोपर्यंत इकडे माहिती पण नव्हतं अनाथाश्रम वगैरे असं काय असते. तर मग ते लोकांना विश्वास ठेवायला खूप जड जायचं. एक जणाला ती दया आली, त्यांनी मग मला त्याच्या जागेवरती दिलं, त्याला ती जागा दाखवली. मग जागा दाखवल्याच्या नंतर म्हणजे ठीक आहे बाबा, त्यांनी उधारीवरती पत्रे दिले. आता ते उधार पण असं ना, मी खोटं बोलूनच घेतलं होतं. मी काय दाखवलं होतो की औरंगाबादला आमची एक मोठी संस्था आहे आणि त्याच्यानंतर इथे एक दुसरी शाखा चालू करायची आहे. अच्छा. हा त्याच्यामुळं कसं आहे की त्याचा सगळा भार माझ्यावरती दिलाय, ते म्हणे तुम्ही करा नंतर आम्ही चेक ने पैसे देऊ. असं त्यांनी मला ते पत्र दिले उधारीवरती आणि मग ते 15-15 शेड उभं केलं, 3 खोल्या काढल्या, त्याच्यात मग सारून अमुक तमुक करून सगळं थोडस चांगलं नीटनेटके केलं. म्हणजे मला त्यावेळेस आहे ना एक गोष्ट आठवती, माझ्याकडे पैसेच नव्हते. मी एकजणाकडनं 2 टेबल घेतले होते 500-500 रुपयामध्ये, आपले साधे टेबल. पण ते काय झालं, एकदा 500 रुपये दिले आणि बरेच दिवस झाले त्याला 500 रुपये दिले, पैसेच नाही येत. आता ते 3 किलोमीटर लांब मी राहिलो होतो, ते काय झालं ते मला पैसे मागायला लागलं. म्हणलं पैसे दिवस नाहीत राव, मग ते म्हणे माझा टेबल मला पाहिजे. म्हणलं टेबल घेऊन जाऊ, ते 3 किलोमीटर टेबल डॉक्टर घेऊन आलं, मला नाही ठेवला. असले तर पैसे म्हणजे साध्या साध्या गोष्टीसाठी पैसे नसायचे. म्हणजे तुला सांगतो, आम्हाला पोहे खायला किंवा शिरा खायला असं एकदा म्हणजे पहिलं तडाख्यात असं उधारीवरच सामान आणलं होतं. म्हणजे पोहे काय आम्ही जास्त खाल्ले नव्हते, हे चांगले चुंगले कधी खाण्यातच नाही आलं. ते असं वसा वसा म्हणजे आम्ही ते नाश्त्याला खायचो पोहे, एका एका 5-7 लेकरं होते पहिल्या टप्प्यात आलेले, ते पुरण मी आम्ही 4-4, 3-3, 2.5 किलो पोहे खायचो, इतके पोहे खायचो. म्हणजे भात दुसऱ्या बरं काही स्वयंपाक पाणी ते भाकरी करा, त्याच्यापेक्षा आपले पोहे चांगले, हे चांगला खाय, तांदूळ चांगले, भात करायचा आणि खायचा, असा ते सगळा लवाजम असायचा.
ते पत्र्याचं शेड मारलं, मग ते हाताशी झालं होतं, लेकर मिळवायला सुरुवात केली, पहिल्या वर्षी 7 लेकर आली. कशी कसे मिळाले? त्याच्यात बर का काय व्हायचं, ज्या बाजूला ते बस्तान मांडलं होतं, एक मानसिंग तांडा म्हणून तांडा आहे त्याच्या बाजूला हे सगळं बस्तान मांडलं होतं. मग तिथून मी काय करायचो, लोकांकडे जायचं, वाडी वस्ती तांड्यावरती जायचो, त्या लोकांना सांगायचो, बरं आपलं सांगणं बी असं गावाकडचं, त्या पोराचे आईबाप मेलेत का, यांना कोणी आईबाप आहेत का, ज्या पोरांना आईबाप नाही तर त्या पोरांना आम्ही सांभाळतो, त्यांना नोकरीला लावतो, खायला प्यायला घालतो, अशा काय काय मोठमोठ्याल्या गप्पा मारायच्या. पण त्याच्यात लोकांचं ते बी पटायचं नाही लोकांना, कारण मी गेलेलो आईन उन्हाळ्यामध्ये, त्याच्यामुळं त्याचाही विश्वास बसायचा नाही की बा हे पोर धरीवाला आले की काय करणार आले, काही कळायचंच नाही. लोक नाही होय नाही होय करता करता काही लोकांना विश्वास पटला, काही लोकांनी मग सोबत द्यायला सुरुवात केली. म्हणजे पहिल्या वर्षी बघता बघता 7 मुलं जमा झाली पहिल्या वर्षी. हा मग असं खोटं बोलूनच बा की आम्ही पोरांना शिकू हे करू, म्हणजे चांगली नोकरीला लावू, त्यांचं लग्न करू, असं सगळं काय काय, म्हणजे आमच्या इकडे शेंगा झोडायचं काम म्हणतात ते, तसं सगळं केलं. त्याच्यातून मग ती लेकर आली, त्या लेकरांना मग खाणं पिणं कपडा लत्ता शाळा हे सगळं करावं लागायचं. बरोबर. हा जमेल तसं. बरं, महिन्याचा किराणा उधारीवरती आणला होता तो, असा महिना का 8 दिवसातच संपला. आता करायचं काय, मग हे लेकरांना जगवायचं कसं, असं डोकं एकदम बंद झाले ना, हँग झाल्यासारखं झालं. आता करायचं काय, हे होतं ते तर संपलं, ते दुकानदार तर काय परत उधार देणार नाहीये. मग आपण काय करू, गावावर जाऊया, काही लोकांना मागूया. तुम्हाला गंमत म्हणजे खरंच हसायला येईल, मी काय केलं होतं, एकदा स्केच पेन आणले, 12 स्केच पेन होते, आणि मी ते 12 स्केच पेन एका वापरले, एका डॉक्टरला काय केलं, विनंती पत्र, बा अशी रंगीबिरंगी विनंती असावी, ते आकर्षित व्हावेत असं काय काय ते विचार होता, त्यांना ते पत्र लिहून दिलं. त्या डॉक्टरनी ते पत्र बघितलं, पत्राकडे बघायचं, माझ्या तोंडाकडे बघायचे, पत्राकडे बघायचे, तोंडाकडे बघायचे. त्यांनी शेवटी मला 50 रुपये काढून दिले, 50 रुपये काढून दिले. लय बरं वाटलं, पण बाहेर पडत वाटतं डॉक्टर म्हणले, तू नाव काय, नाव वगैरे काय विचारलं नव्हतं, पण म्हणले पोरा तू हे एका पेनात लिहू शकला असता, एवढे पेन वापरायची काहीच गरज नव्हती. असला सगळा तो कारभार होता. नंतर मग टायपिंग करून घेतलं, त्याच्यात मुलांचा फोटो चिटकवलेला असायचा एका चौकोनामध्ये, खाली 2-4 वळी असायच्या, आणि मग ते दारोदारी जायचं फिरायचं, बा आम्ही असं करते, आमच्याकडे एवढी मुलं येते, त्यांच्यासाठी द्या मदत करा. मग ते लोक ज्याच्या मनाला यायचं ते द्यायचं, ज्याच्या मनाला नाही यायचं ते हाकलून लावायचं, काही बोलायचं म्हणे. आता भिकारीची नवीन पद्धत निघली, ते पहिले टाळकरी माळकरी होते, आता हे पावत्या घेऊन भिकारी निघले. तो काही एक बरं, त्यावेळेस लोक असं विचारायचे की रजिस्ट्रेशन आहे का, तुला सरकारची मान्यता आहे का, कुठून आला काय आला, तू शिकला किती, तू आईबाप काय करते, ते जर समजा होतच नाही तर हे नसते बिनलोक, म्हणजे बिनलोक धंदे कमी कोणी करायला सांगितले, अक्षरशः शिव द्यायचे हे असले कशाला काम करता म्हणायचे. मग त्यांचं बी बरोबर काय, आपलं काही त्यांच्याकडे कर्ज नाहीये, त्यांना मागायला गेल्यानंतर ते काय देणारे येत, त्यांना द्यायला काय पैसे देते, शिव्या देते, जे आपल्याला पडतं ते घ्यायचं. असं करत करत घरोघरी फिरायचं, घरोघरी दुकानं शाळा ग्रामपंचायत कुठलं कार्यालय सुन सोडायचं नाही, म्हणजे केस करताना म्हणजे ते पण सुट्ट सोडत नव्हतो, साधी टपरी असेल ते पण सोडत नव्हतो. कारण एकदा काय झालं होतं, माझ्याकडे पैसेच नव्हते आणि आम्हाला काढायची पेटी लागत होती माझी बॉक्स, ते नव्हतं, आम्ही 3-4 किलोमीटर लांब होतो. आमचा अख्खा दिवस त्या दरम्यान उपास घडला आम्हाला, कारण नव्हतं बाजूच मागायचं तरी कुणाला. मग तिथून 3 किलोमीटर पायी आलो, त्याच्या टपरीच्या ठिकाणी उभा राहून ते लई कसरतीनं त्या काड्या चोरल्या, त्या काड्या चोरून नंतर घरी गेलो आम्ही पार असा 5:30-6 ते सगळं जेवण केलं. अजूनही तो दिवस आठवतो. त्याच्यामुळे मी कुणालाच असं सोडत नव्हतो, जे कोणी देईल जे देईल ते घेत होतो, जे म्हणजे शिव्या दिले तरी घेत होतो, आणि पैसे दिले तरी घेत होतो, कपडा लत्ता दाळदाणा जे काही देत होते ते घेत होतो. असं करून करून ते जगत लेकरांपर्यंत आणून पोहोचायचं, त्यांना खायला घालायचं. लई म्हणजे लईच विचित्र परिस्थिती होती, वाटलंच नव्हतं की बाबा आपण म्हणजे काही होईल म्हणून, कारण असं कधी 2004 पासून ते थेट 2011 पर्यंत चालू होतं. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोकांकडे जायचं, मागून आणायचं, ते घालायचं, लोकांची उधारी असायची, लोक नाही नाही ते बोलायचे,
घरभाडं थकलेलं असायचो, बरं कामाला कर्मचारी टिकायचं नाही, कारण मीच भीक मागत फिरतोय ते त्यांना कधी कायदा नाही, त्यांना भविष्य अंधकारमय दिसायचं, हेच बोंबलत फिरतं, यालाच नीट कापडा नाही काही नाही, याच्याकडे थांबून काय उपयोग असं म्हणून मग ते सगळे चालले जायचे एक एक करून, ते असं डोकं सगळं बधीर व्हायचं, आता काय म्हणलं आपल्या कोणी थांबत नाही, आणि खूप नैराश्य यायचं, म्हणजे खरं तर कुणी सांगायला नव्हतं, बोलायला नव्हतं, कुणाकडे जावं बसावं मनाचं सांगावं असं काहीच नव्हतं, कुणी ओळखी पाळखीचं नाही, नात्या गोत नाही जवळचं, बरं घरचं बी काही असं नाही की बघ गेलो तिथं तर काही मिळायचं, मी एकदा गेलो होतो कारखान्यावर, आई त्या वेळेस इंदापूर कारखान्यावरती होती, म्हणजे मला अजून खूप हे होत, मी 500 रुपये पाहिजे होते मला 500 रुपये, तर तुला सांगतो दादा 8 दिवस तिथे राहिलो होतो पण 500 रुपये मिळत नव्हते, एवढी कठीण परिस्थिती होती, 500 रुपये मिळत नव्हते, ते 500 रुपये आईने इतक्या मेहनतीने मिळवले, तुला सांगतो ते 500 रुपये घेऊन मुंबईला गेलो, मला त्यावेळेस एक जणांनी फसवलं होतं, ते एक जणाकडनं 2500 रुपये आणले, जेवढे एक मध्ये राजकारणी होते त्या राजकारण्याने धमक्या दिल्या, ते सगळे पैसे देण्यासाठी ते हे केलं, असले भिकार जाऊन धंदे कोणी करायला सांगितले, काय काय लय बोलले, कारण मध्यस्थी होतो फक्त, ते मध्यस्थीचा शहाणपणा नडला, अशा खूप सगळे वाईट वाईट दिवस बघितले, वाईट वाईट रात्री बघितल्या, खूप म्हणजे काळजच अगदी पाणी पाणी करून जाणारे प्रसंग बघितले, की वाटलं की आता परत जगूच नाही, असंही बरेचदा मनात यायचं, जीवाचं काहीतरी बरं वाईट करा असं सगळं वाटायचं, पण माहित नाही तेवढं धाडस झालं नाहीये, देवाची कृपा म्हणा किंवा हे लेकरांचे आशीर्वाद म्हणा, ते सगळं करत राहिलो, म्हणजे चांगलं खाल्लेलं आठवायचंच नाही कधी। 2004 ते 2011 तू एकट्याने ह्या सगळं हे सगळं पूर्ण चालवलं, मुलं होते 35 मुलं होते 11 ला, 2011 ला 35 मुलं होते, 35 मुलांचं सगळं म्हणजे खाणं पिणं त्यांचं कपडे राहण्याची सोय आणि किती पैसा लागायचा संतोषासाठी साधारण त्यावेळेस महिन्याला तू सांगू का घराचं भाडं असायचं 1-2.5 हजार रुपये आणि आमचा सगळा किराणा आहे ना तो कधीतरी तासा भरायचो इकडून काही तिकडून काही आणायचो पण आमचं आठवड्याचा भाजीपाला आहे ना तुला सांगतो 35 लेकर 1-2 कार्यकर्ते 50 रुपयाच्या भाजीपाल्यात आम्ही 8 दिवस जगायचो म्हणजे 4 वाजल्याच्या नंतर आम्ही जायचो सगळा बाजार बंद झाल्याच्या नंतर जे काही तिथे राहिलेलं असं मिळेल ते आपलं तेवढं आणायचं मोठी पोरं जायची ती सगळं घेऊन यायची 2011 ला तुला सांगतो 2011 ला आम्ही वरण भात खायला चालू केला नाही तर वरण भात आमची ही डिश आहे ना ही डिश आमच्यासाठी म्हणजे सणवार असायची मिळायचंच नाही काही खायलाच नसायचं गोड धोड कधी मिळायचं नाही म्हणजे एकदा तर खीर केली होती ती म्हणजे थोडी अशी झाली तू सांगतो दूध नव्हतं आमच्याकडे आणि ते तांदळाचं पीठ दुसऱ्याच्या मिक्सर मध्ये शेजारी एक शिक्षक होते त्यांच्याकडून ते बारीक करून आणलं मी ते हटवलं ते घट्ट झालं म्हणून पाणी टाकलं ते पातळ झालं म्हणून परत पीठ टाकलं असं करता करता ते झालं मोठं पातेलं भर त्याला काही साखर नाही आमच्याकडे ते लग्न चौदर 3 दिवस लेकर ती खीर खात होते परत जर लेकरांना म्हणलं खीर खायची का पोरं तुला सांगतो खीरीचं नावच काढ नका असं सगळं ते म्हणायचे आणि खूप गमती गमती असायचं रात्रभर लेकरांसोबत राहणं खाणं पिणं गप्पा गोष्टी जे काही होतं मी दुसरं काही जगलोच नाही मला असं व्यावहारिक आहे ना अजिबात जगायला मिळालं नाही मला चार माणसाचं घर काय असतं त्यांच्या घरामध्ये काय असतं ते अजिबात मला अनुभवायला मिळालं नाही मी सतत असं समूहाने जगत राहिलो जे काही होत ते म्हणजे रोज पंक्तीला सगळे आम्ही एकत्र जेवायचो ताटं नसायचे आमच्याकडे तेवढी ताटं 2-3 पंक्ती व्हायच्या 12 ताटं होते एक जणांनी 1 डझन घेतली होती मग ते 12-36 अशा आम्ही 3 टप्प्यात जेवायचो कारण ताटच नव्हते नाही तर मग डबल डबल जेवायचं 2 पंक्ती हमकाच व्हायच्या मग त्याच्यात काय बाजरीची भाकरी आणि एक कुठली तरी भाजी एवढंच त्याचा मसाला वेगळा कार्य केलेला असायचा तो लईच खतरनाक होत देवालाच माहिती काय म्हणतात त्यावेळेचे क्षण त्यावेळेच जगणे खरंच पण छान होत
पण संतोष, तू मग अशी जसं म्हटलंस की खूप ह्याच्यातनं गेला असे एवढं 7 वर्ष एकट्याने काढले असे, परिस्थिती वाईट होती सगळ्या गोष्टी, रात्री ऑफकोर्स म्हणजे मुलांना पोटभर खाऊ खायला पण देऊ शकत नाही, याच्यामुळे तू जसं म्हटलंस की अगदी आत्महत्या पण करायचा विचार कधी कधी आला, हा याच्यातनं बाहेर निघायला काय काय जादू होती, कसं काय तू प्रत्येक वेळेस परत नव्या जोमाने सुरुवात करू शकलास? मला बरं का माहित नाही आहे याच्यातून बाहेर, पण मला काय सांगू का, तुला गाणे म्हणायला खूप आवडायचं. मी सतत असे गाणे गुणगुणत राहायचो आणि ती गाणी खूप आधार द्यायची मला. खास करून जुनी गाणी आवडायची, राज कपूरची मेरा नाम चोकर या सिनेमातलं आवडायचं, परत ते दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है, अशी गाणी हे खूप करून जायची. आणि नंतरचा काळ आला की मला काही रद्दीत पुस्तकं मिळाली, म्हणजे गाणं चालूच होते पण त्या रद्दीत मला काही पुस्तकं मिळाली आणि ते वाचायला लागलो तू सांगतो. त्यामुळे मग नंतर एवढा बदल झाला की बा तुम्ही करता काय, तुम्ही विचार कसा करता, कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे, हा या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या त्या गोष्टीतनं शिकत गेलो. वाचलं तर म्हणजे आपण हे काहीतरी वेगळंच आहे आणि आपण जगतोय वेगळंच, त्या पुस्तकाने मग मला आतमधून बदलायला सुरुवात केली. मग छान, मी खूप वाचायचो, 2 वेळेस सकाळ आणि संध्याकाळ व्यायाम करायचो. पण मला गाण्याने खूप दिलासा दिला खरं सांगतो. बोलायला कोणीच नव्हतं, काहीच नव्हतं, मित्र परिवार तेवढा नव्हता. पण 2011 नंतर मला खूप चांगला मित्र परिवार मिळाला, ते डॉक्टर अविनाश सावजी म्हणून आहेत अमरावतीचे, त्यांच्यामुळे मला मित्र परिवार खूप चांगला मिळाला. आणि ह्या सगळ्या याच्यात देवावरती विश्वास होता, सतत आपलं काळजावरती आपल्या छातीवरती हात ठेवून काहीतरी व आपलं आपल्या आपल्यालाच बरं वाटावं म्हणून असं काहीतरी करत राहायचं, किंवा मुलांच्या अशा मुवमेंट असायच्या की ज्या खूप दिलासादायक असायच्या. आपलं मी तर त्यांना काही गोडधोड करून घालत नव्हतो, पण जे काही ना ते खूप गोडीनं खात होते, त्यांच्यावर वेळ काळ आली होती, त्या कशाही परिस्थितीत माझ्यासारख्या फाट्याकडे राहत होती. मला बरंच असं होतं, माझा आरशामध्ये बघण्याचं धाडस होत नव्हतं, स्वतःचं थोबार वाटायचं की ही लेकरं जिथं होती तिथंच बरी होती, तिथून आणली आणि इथं काय देतोय आपण, म्हणजे आगीतून काढले आणि फुफाट्यात टाकले, काही जे देता येईल ना असं मेल्याहून मेल्यासारखं वाटायचं, काहीच करत नाही आपण, म्हणून ही परत पाठवावी का काय असं वाटायचं. पण परत ज्या वेळेस त्यांचं असं थोडंसं भूतकाळ आठवायचो, ते कुणी कुणाचे वडील कशाने वारले असेल, कुणाच्या आईने आत्महत्या केलेली असेल, कुणी नातेवाईकांनी कुणाला जवळ केलेलं नसेल, असं काय काय प्रत्येकाचं असं खूप विदारक होतं. माझी अडचण काय होती, फक्त माझ्याकडे पैसा नव्हता, पण यांचं काय होतं, यांचं पूर्ण जगत उद्ध्वस्त झालेलं होतं. मग राहत येत ना आपल्या असं काहीतरी करून, म्हणजे रडत कडत कसं बी येडवाकडे खाऊन जगत येत ना, चला होईल उद्या त्यांचा काळ येईल, चांगलं खातील, मोठ्या घरात राहतील, मोठ्या गाड्यांनी फिरतील, त्यांचे खूप कौतुक होईल, चांगल्या नोकऱ्या मिळवतील, पण आता त्यांना आपली खूप गरज आहे. मग आपण चांगलं खायला प्यायला देऊ शकत नाही, तर पण यांना प्रेम देऊ शकतो, माया देऊ शकतो, यांच्यासोबत राहू शकतो, गप्पा गोष्टी करू शकतो. लेकर खूप त्यांच्या आई वडिलांचे नातेवाईकांचे शिष्य सांगायचे, मित्रमैत्रिणीचे असं लहान वयातले जे काही असायचं जगलेलं, काय काय साध्या साध्या गोष्टी गोड खूप आवडायचा ते पण सांगत राहायचे, तर झोपणं ते सगळं एकत्रच होता असं सगळं असायचं ते. बरोबर, पण या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्या शिक्षणाचं कसं केलंस, म्हणजे हे 7 वर्ष त्यांना शाळेत किंवा कशा प्रकारे शिक्षण देऊ शकलास? हा म्हणजे बघ, मी पहिले जे पत्र्याचं शेड बसताना मारलं होतं ना, ते बसताना एका रात्री सोडलं, कारण तिथे एका लेकराला विंचू चावला, ते विंचू इतका महाग पडला की मला 7 रुपये टक्क्याने 5,000 रुपये काढावे लागले, 7 रुपये टक्क्याने, माझ्याकडे पैसेच नव्हते. मग ते म्हणलं एखादी घटना जर अशी घडली, मी एखाद्याला सापच चावलं आणि एखादं मेलं तर संपलं, म्हणलं आपण बिनभाड्याच्या खोलीत जाऊन बसू, परत कोणी सोडवायला यायचं नाही, म्हणजे नाऱ्या उदारीवरच गेला अशा ती सगळी जात होती. म्हणून तिथं बस स्टँड मोडलं, गेवराई तालुक्यात आलो, तिथं किरायना घर बघितलं आणि मग तिथून लेकरांना शाळेत पाठवायचं. तिथं त्यावेळेस एक आश्रम शाळा होती, त्या आश्रम शाळेत मुलांना पाठवायचं. बरं अभ्यास घेतला कसं काही तसा वेळच मिळायचा नाही खरं सांगतो, इतका ताण असायचा आणि डोक्यात असं जड वाटायचं की डोकं कुठं दगडावर असतं काय असं सगळं होऊन जायचं. आणि अभ्यासाचा माझा काही प्रांतही नव्हता तसा, पण लेकरांना जे काही बस समजा वह्या पुस्तकं जसं येईल ते त्यांना द्यायचं, काही कमी पडू नये, शाळेत बघ त्यांना कोणी नावं ठेवू नये, तर
त्याच्यामुळे त्यांना कपडा लत्ता असेल, वह्या पुस्तक असतील, नसलेच आपल्या त्यांनी का तर गुरुजीला जायचं, गुरुजीला सांगायचं किंवा सर असं असं माझी परिस्थिती नाही, कुणाकडनं जर मिळालं तर द्या, पण लेकरांना काय हाणत जाऊ नका, मारत जाऊ नका, असं असं आहे म्हणून. मग ते शिक्षक लोकही समजून घ्यायचे आणि त्यांच्या पद्धतीने जमेल तसे पुस्तकं द्या, वह्या द्या किंवा कपडे लत्ते द्या असं करायचे. पण माझं तुला म्हणजे अजिबात ह्या शैक्षणिक गोष्टीवरती काहीच लक्ष नव्हतं म्हणलं तरी चालेल, मला फक्त त्यांना जगवायचं पडलं होतं. आत्ताचं खाल्लं, संध्याकाळचं काय करायचं, उद्याचं काय करायचं, ह्या सगळ्या पंचवटी माझ्या समोर पडलेल्या असायच्या आणि मी हँग होऊन जायचो. त्यामुळे शिक्षणाकडे बघत नव्हतं, फक्त एवढं की बा हे जावं तिथं शाळेत, मला असं घरी काही घेता येत नव्हतं, बरोबर, पण हे जावा तिथे शिकावेत असा उद्देश असायचा आणि शाळेत जायचे लेकर. माझं नव्हतं लक्ष नव्हतं, मी फक्त त्यांच्या भौतिक गरजा कशा पूर्ण करता येतील, म्हणजे फक्त असं डोक्यात एक होत, जर पोटात असलं ना तरच डोकं चलन, म्हणून आपलं पोटाला पुरवायचं ते त्यांच्या पद्धतीने शिकत राहते असं होत. बरोबर. संतोष, आपण 2011 म्हणजे डॉक्टर सावजींना भेटल्यानंतरच्या गोष्टीकडे येऊ, त्याच्या आधी एक थोडासा प्रश्न असा तुला विचारायचा आहे की तू मग अशी जसं म्हटलंस की दारू म्हणजे कागदावर फोटो चिटकवून दारोदारी जाऊन पैसे मागायचा असल्या सगळ्या कामासाठी, म्हणजे जे शहरातले आपले श्रोते असतील माझ्यासारखे जे ते रिलेट करतील की बरेचदा आमच्याकडे पण घराच्या घराच्या दारावर असं कोणी येतात मागायला कागद घेऊन, पण म्हणजे वर्तमानपत्रांमध्ये आणि सगळ्या गोष्टींमध्ये इतक्या वाईट गोष्टी ऐकलेल्या असतात या सगळ्याबद्दल की हे फसवेच असतात आणि अशा मुलांच्या नावाखाली पैसे जाऊन काहीतरी हे करतात, काय सांगशील का? नाही नक्की, आत्ताच सांगू का, ही पडताळणी करण्यासाठी सोशल मीडिया हे खूप मोठं माध्यम आहे. तुम्ही फेसबुक वरती बघू शकता, व्हॉट्सअप वरती बघू शकता किंवा इन्स्टा आहे, खूप वेगवेगळी माध्यम आहेत पडताळणी करण्यासाठीची. त्यावेळेस तुला सांगू का, माझ्या काळात मी 2004 सोशल मीडिया कुठलंच नव्हतं, त्यावेळेस नुकताच मोबाईल हातामध्ये यायला लागला होता, तो पण खूप श्रीमंताचा, म्हणजे इनकमिंग आणि आउटगोइंग असं दोन्ही चार्ज पडत होता, त्यामुळं सोशल मीडिया काहीच नव्हता. पण आता ती आहे तुमच्या हातामध्ये, तुम्ही ते पडताळणी करून बघू शकता, कारण हे असं सर्वच प्रकार घडतायत. बरोबर. आणि ते नक्कीच घातक आहे, त्याच्या पाठीमागे त्यांची भावना काय. मला बरेचदा काय व्हायचं, मी असं मागायला जायचं, माझं नाव विचारायचे, बरं आता त्या याच्यावरती काय होतं, तुम्ही जे कागद लिहिला होता ना त्याच्यात खाली संतोष गर्जे नाव होतं आणि सही केलेली. पण आता मीच बऱ्याचदा लोक म्हणायचे तूच मागवतो, तूच अध्यक्ष आहे असं, ते आता असायचं, कागदपत्री काहीच नव्हतं, तर लोक म्हणायचे तूच बोंबलत फिरतो, तिकडे पोरांकडे कोण बघतो. मग मी असं एक पटकन नाव यावा तोंडाला म्हणून काय केलं, त्यावेळेस सुषमा स्वराज आणि प्रवीण महाजन यांची जोडी राजकारणात सक्रिय झाली होती, म्हणजे पहिलीच होती, पण त्यावेळेस फिलगुड नावाचं एक हे झालं होतं, फिलगुड फॅक्टर खाली झाला होता, आणि मला ते सहज डॉक्टर आलं की आपण पटकन नाव सांगू असं. मग मी काय केलं की त्या दोघांचं म्हणजे सुषमाजींचं स्वराज नाव उचललं आणि प्रमोद महाजनचं महाजन आडनाव उचललं, दोघांचं आडनाव उचललं, स्वराज महाजन नावाचं आयडेंटिटी कार्ड केलं, फोटो त्याच्यावर छापला, शिक्का मारला, संतोष गर्जीची सही केली आणि ते दाखवत फिरायचं, म्हणजे कोणी विचारलं काय आहे की हे स्वराज महाजन, कारण संस्थेचा अध्यक्ष असा बोलत फिरतो म्हणण्याच्या नंतर बा हा शक्का नाही काही हा प्रश्न निर्माण व्हायचा ना. त्यामुळे ते ऑथेंटिसिटी खूप सगळे वेगळे प्रकार आहेत, त्यांच्या आताच्या घडीला वेबसाईट असू शकतं, फेसबुक पेज असू शकतं किंवा त्यांच्या संस्थेची माहिती तर ते गुगलवरती टाकलं तर तुम्ही तिथला मॅप वगैरे डायरेक्ट येऊ शकतो. हे खूप सगळे आहेत त्याच्यामध्ये, वर्तमानपत्रामध्ये बातम्या वगैरे येतात. पडताळणी करण्यासाठी खूप चांगले ऑप्शन्स आहेत आणि ते पडताळूनच खरं तर दात्यांनी मदत केली पाहिजे. आता म्हणजे मला नाही वाटत की आता माझे त्यासारखी वेळ आता कुणावरती येईल, कारण माध्यम खूप बळकट झाली आता. मला ते नव्हतं ना, सोशल मीडिया नव्हतं ना, त्याचा लई फायदा झाला, म्हणजे लोक अगदी असे चांगलाच फायदा सोशल मीडिया. हा मी तुला सांगतो, मला त्यावेळेस ते नव्हतं ना, खूप चांगला फायदा झाला, लोक लय घालून पाळून बोलायची, मरणाचा अपमान करायची, पर आई बापावरती जायची आणि हे जाम शिव्या द्यायची, काही काही पण बोलायची. पण एखादा दुसरा असा त्याच्या शेजारी भेटायचा का, तो यायचा बोलायचा, काय करतो बुवा, मग पाणी घे, चहा सांगू का, जेवलायस का, असंच खूप लोक असते विचारपूस करायचे. म्हणजे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये केस तालुका आहे, केस तालुक्यामधली एक घटना सांगतो तुला. तिथं गंगा मसला म्हणून एक गाव आहे,
गंगा मसल्याला मी तिथं मदत मागत फिरत होतो. दुपारच्या अशी चांगली ऊन पडली होती, चांगला मार्च महिना होता, ऊन पडलं होतं आणि मी पैसे बरं. मागत फिरत होतो. एका दुकानदाराकडे गेलो, त्याला काहीतरी आपला सांगत होतो प्रपंच आमच्याकडे एवढी मुलं आहेत, त्यांना बा तुमच्याकडून मदत करा, सरकारची मदत नाही, असं काय ते असायचं सगळं. 2-4 मिनिटं घ्यायचं त्यांच्याने सांगायचो. पण मी तिथे सांगत असताना एका ओट्यावरती एक आजी बसली होती आणि माझं ते सगळं ऐकलं. तिच्याकडे ती म्हणली, बरं. बाई ये, तिने पाणी दिलं. म्हणजे माझ्याकडे जास्त काही पैसे नाही, तर माझ्याकडे हे 5 रुपये, तर तू काही नाही पण हे जीवाला काहीतरी खा. आणि मग मला तिने विचारपूस केली, बा कोण आहे बा तो मालक. मग मी सांगितलं संतोष गर्जे. आता आजीला खोटं म्हणजे तिथं पण मी ते डोक्यात फक्त की बा असा असा गर्जे नावाचा माणूस आहे. त्या आजीने तिथंच माझ्यासमोरच म्हणजे त्याचा डोला उचलला. आता नीट पायात चपला नाही, तर अंगावर नीट कपडा नाही, तर असं ती म्हणजे खूप शिव्या दिल्या, म्हणजे मलाच माझ्यासमोर शिव्या दिल्या. माझ्यासाठी तर खूप चांगलं होतं की तू नीट कपडे नाही, तर पायात चप्पल नाही, तर वन वन फिरतोय, काही खाल्लंय का नाही, ही ती आजी माझ्या समोर मला सांगत होती, मला शिव्या देत होती. मला खूप मोठं काहीतरी मिळाल्यासारखं वाटत होतं. आणि ह्या अशा खूप बरेच क्षणांनी मला लय मोठा दिलासा दिला, सोशल मीडिया नसल्यामुळे. आणि बरोबर. छान म्हणजे टक्के टोन ते सगळं झालं. आणि मी त्यावेळेस समजायचे ही माणसं वाईट आहेत, माणसाने असं वागायला नाही पाहिजे. पण माझं नंतर नंतर मला त्याच्यातून कळत गेलं, अरे माणसं वाईट नाहीतच आहे कुठली, अजिबात नाही. तर सगळी माणसं अतिशय प्रेमळ होती, चांगली होती, पण माझी परिस्थिती त्यावेळेस वाईट होती. मी कदाचित त्यांच्यापर्यंत जायला कमी पडलो, माझ्या कामाची ओळख नव्हती, काही नव्हती, म्हणून ती बोलत होती. नाही तर काय, मला का बोलतील, मी का त्यांचं काही नुकसान केलं का, काहीच नाही केलं. त्यांना वाटलं तर देतील, बरोबर. नाही देतील, पण त्यांची परिस्थिती नव्हती, माझी परिस्थिती वाईट होती म्हणून ती बोलत होती. मुळात ती माणसं वाईट नव्हतीच, हा समज माझा हळूहळू हळूहळू कमी होत गेला. ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पाठीमागे. हा संतोष, मग ऑफकोर्स डॉक्टर सावजींशी तुझी भेट झाली आणि मग सगळं चित्र थोडंफार तरी पालटला, तर ती त्यांच्याशी भेट कशी झाली आणि काय झालं त्यानंतर पुढे? डॉक्टर अविनाश सावजीची आणि माझी भेट आहे ना, ती अहमदनगर इथे स्नेहालय नावाची एक खूप छान संस्था आहे जी अनाथ मुलांसाठी, बाधित मुलांसाठी काम करते. तर तिथं एका शिबिरामध्ये माझी आणि डॉक्टर अविनाश सावजींची भेट झाली. मग तिथं मी आपला लाजरा बुजर होतो खूपच, ते एवढे सगळ्या मुलांमध्ये शिकलेल्या मुलांमध्ये जाणं आणि ते बोलणं तसलं काही नव्हतं. आपल्या कोपऱ्यात बसलो होतो, त्यांना फक्त काय करतो एवढं सांगितलं, असं असं असलं मी ते सांभाळतो. मग ते म्हणजे काही माहिती पत्रक वगैरे काही आहे का बा, काय करतो? मला काहीच नाहीये. मग ते म्हणले तू काय असेल ना मला जरा लिहून पाठव. मग मी काय केलं तुला सांगतो, जवळपास असं 10-12 पानं रजिस्टरचे पत्र जे काही होतं मनातलं ते सगळं लिहून पाठवलं त्यांना. ते त्यांनी वाचलं, ते खूप रडले. त्याच्यानंतर त्यांनी ज्यांना ज्यांना पाठवलं ते सगळी लोक रडली. आणि मग ते म्हणले की काय करणार आहेस नेमकं. म्हणलं आता मी काही नाही, आता एप्रिल मध्ये माझं ठरलंय की हे बंद करायचं म्हणून, कारण शक्य नाहीये लेकरांना सांभाळणं. ते असं एकदम फिक्स ठरवलं होतं, 15 एप्रिलला परीक्षा होतील, त्याच्यानंतर लेकर जसं त्याच्या नातेवाईकांकडे घरी पाठवून द्यायचे, काही करू बा, अशी सगळी परिस्थिती आली होती. पण त्यांनी त्यांच्या ओळखीचे डॉक्टर रमेशभाई कचोली आहेत यांना सांगितलं आणि त्यांच्याकडून मला 1 लाख रुपयाची मदत मिळून दिली. तुला सांगतो त्याच्यानंतर इतका 1 लाख रुपये इतका शॉकिंग होतो, म्हणजे माझ्या खानदानानंतर कोणी बघितले नव्हते. आणि मला ते बघण्यात आले आणि लोकांचे मी काय केलं, ज्यांचं ज्यांचं माझ्यावरती उधारी होती, देणं होतं, ते सगळं पटापटा देऊन टाकलं आणि निवांत झालो. म्हणलं आता आपण परत, मग काय झालं की तिचं वन करायचं डोक्यात आलं होतं ना, परत होती आली की वन नाही करायचं, चालू ठेवायचं. ते झालं चालू, चालूच राहिलो. मग काही परत सावजी सरांमुळे खूप वेगवेगळ्या शिबिरात जाता आलं. मग त्या दरम्यान डॉक्टर विकास भाऊ आमटे यांची भेट झाली, डॉक्टर प्रकाश आमटे यांची भेट झाली, डॉक्टर गिरीश कुलकर्णींची भेट झाली, राणी बंग अभय बंग यांची भेट झाली, रवी काका कुल यांची भेट झाली. आणि ही सगळी लोक त्याच्यातून जगून गेली होत. म्हणजे आपल्यावरती लय बदवाने असं काही उचलून धरले, अडचणी उभ्या केल्या, तर पाहिजे अडका नाही, हे जे वाटत होतं ना की ते हे लोक जगून गेली होत. तू काही लय देवटा आहे, हातातला काही भाग नाही, त्याच्यामुळे तुला ही किंमत चौकशी करावीच लागणार आहे, हे ते त्यावेळेस जाणवलं. आणि मग ह्या सगळ्या लोकांच्या सानिध्यात त्यांची आत्मचरित्र वाचली, त्यांची काही पुस्तकं, त्यांच्याकडे जाणं येणं झालं. आणि मग यांचं खूप प्रेम मिळायला लागलं, मार्गदर्शन मिळायला लागलं, कशा पद्धतीने काम करायला पाहिजे, काय करायला पाहिजे.
मग चार लोकांमध्ये कार्यक्रमाला बोलावे लागले, शाळा कॉलेजेस मध्ये काही जाहीर कार्यक्रमात, मग हळूहळू ते पुरस्कार वगैरे मिळायला लागले. असं करता करता मग ते लोकांपर्यंत पोहोचत गेलं. आणि खरं सांगू का, ह्या लोकांनी खूप मोठं योगदान म्हणजे दिलं मला, सामाजिक क्षेत्रामधले असतील किंवा आपले कॉमन पीपल असतील, ह्या सगळ्यांनी, मित्र परिवार जो मला त्या दरम्यान शिबिरातला लाभला, त्यांनी खूप छान मुलं मुली होती. म्हणजे मी मुलींशी बोलायला खूप लाजायचो, गावाकडचा मनात न्यूनगंड असायचं, एक तर आपण दिसायला चांगले नाही कसे तरी बोला, त्याच्यामुळे त्यांच्याकडे जायचं बोलायचं, त्या काय बोलतात, एक तर शिकलेले जास्त म्हणून भीत भीत बोलायचं त्यांच्यासोबत. पण नंतर ते खूप छान बोलायला लागले, चांगली मैत्री झाली आणि अतिशय चांगलं आयुष्यभराचं नातं निर्माण झालं. म्हणजे डॉक्टर अविनाश सावजी माझ्याकडं, म्हणजे त्यांच्याशी परिचय झाला आणि माझ्या आयुष्यात किंवा सहारा अनाथालयाच्या आयुष्यामध्ये आले, त्याच्यामुळं म्हणजे यू टर्न झाला म्हणता येईल, किंवा अतिशय मोठा बरोबर. बदल घडून आणला. आणि जे काही आता आहोत, जे काही मी आता करू शकतोय, ते हे सगळं ह्या लोकांचं श्रेय आहे. डॉक्टर अविनाश सावजी आहेत त्याच्यामध्ये, मग ही सगळी सामाजिक क्षेत्रामध्ये मोठी लोक आहेत, दाते आहेत, बरोबर. ह्या सगळ्यांचं हे योगदान आहे, त्यामुळेच करू शकलो. आज बालग्राम मध्ये किती मुलं आहेत आणि कुठल्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज तुमच्या होत असतात, त्यांचं शिक्षण कसं होतं आणि ऑफकोर्स बाकी सगळ्या गोष्टी कशा चालतात? ओके. आता बघ, बालग्राम मध्ये 106 मुलं मुली आहेत, त्याच्यामध्ये वय वर्ष 2 पासून तर थेट 23 वर्ष वयापर्यंतचे आहेत. त्यामध्ये बरं. 47 मुली आणि 59 मुलं आहेत. त्याचबरोबर आमचे सगळे कार्यकर्ते धरून अच्छा जवळपास आमचा 1,625 लोकांचा परिवार आहे. तुला सांगायला आनंद वाटतो की दोन ओके तीन तीन मुलांची लग्न झाली आहेत, त्यांना दोन दोन मुलं झाली आहेत, बरं. दोन मुलींची लग्न झाली आहेत, त्याच्या एका मुलीचं आता बाळंतपणाला इथं आली आहे, तिचं बाळंतपण पण झालंय. हे सगळं छान, एका परिवारासारखंच त्याला आम्ही नाव देतोय, बालग्राम परिवार म्हणतोय. जरी संस्था असली तरी काही मर्यादा येतात आणि काही तुम्हाला परिवाराचंही स्वरूप देता आलं पाहिजे, त्यामुळे परिवारच म्हणतोय आम्ही त्याला. बरोबर. आणि मुलं बाहेर शिकायला जातात, इथून गेवराच्या ठिकाण जवळपास आम्हाला 3.5-4 किलोमीटर येतं, तर तिथे एका खाजगी शाळेमध्ये 1 ते 10 पर्यंत एक चिंतेश्वर विद्यालय अच्छा आहे, त्या ठिकाणी शिकतात. त्याच्यानंतर आरबी अटल महाविद्यालय आहे, तर तिथं 11वी 12वी, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन वगैरे पर्यंत शिकतात. त्याच्यानंतरचा जो पुढचा टप्पा होता 18 वर्षाच्या पुढच्या मुलांचा, तर ती सगळी मुलं जी आहेत, ती औरंगाबादला युवाग्राम नावाचा प्रकल्प आहे आपला, तिथं ही सगळी 18 वर्षाच्या पुढची मुलं शिकत अच्छा आहेत. मग त्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंट असेल, फॅशन डिझायनिंग, बीसीएस असेल, कम्प्युटर बर इंजिनिअरिंग असेल किंवा पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग असेल, अशा वेगवेगळ्या पद्धती, म्हणजे वेगवेगळ्या शाखेला मुलं आपली प्रवेश घेऊन आता शिकतायत. लवकरच ती स्वतःच्या पायावर उभी राहतील. आणि आपल्या बालग्राम मध्ये आता ज्या मुलांना आम्ही प्रवेश देतोय, त्याच्यामध्ये प्रामुख्याने कसं आहे, पूर्णतः अनाथ असलेली मुलं, त्याच्यानंतर तुरुंगात शिक्षा भोगणारे कैदी असतील, त्या कैद्यांची पाल्य. तिसरा जो क्रायटेरिया येतो तो लालबत्ती भागामध्ये काम करणाऱ्या ज्या भगिनी आहेत त्या भगिनींची मुलं. आणि चौथा क्रायटेरिया जो आहे तो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा. आता हे चार क्रायटेरिया असे आहेत की ज्याला पूर्णतः अनाथ झालाय, मधल्या काळात आपल्याकडे एचआयव्हीचं प्रमाण खूप जास्त होतं, त्याच्यामुळं त्या लेकरांवरती पोरकेपणा आला, कुणी नातेवाईक स्वीकारायला तयार नाही, मग त्या मुलांनाही नाकारतात, अशी मुलं मग आपल्याकडे येत गेली. त्याच्यानंतर दुसरा जो भाग होता ते तुरुंगात जातात, त्याच्यामध्ये लेकरांचा काही गुन्हा नसतो, नवरा बायकोच्या वाद होतात, नाही तर कुटुंब अजून भाऊकीच्या वाद असतात, शेतीवाडीचे असतात, आणखीन खूप वेगवेगळ्या प्रकारचे वाद असतात. मग त्याच्यात एक जण जेलमध्ये जातो, एखादा जीवनीशी जातो, सासरीचे माणसं तेवढी सांभाळत नाहीत, माहेरची नाही बघत, मग ह्या लेकरांना कोणी आपलंसं करायचं, म्हणून मग ती लेकर आपल्यापर्यंत येतात. कारण समाज त्यांना तसा जगू देत नाही साधेपणानं, यांच्या बापानं अमुकच केलं, याच्या आईनं तमुकच केलं, ते लेकरांवरती सतत असं लादत राहतात, मारत राहतात, त्यांना सांगत राहतात की तुमच्या बाबतीमध्ये असं घडलेलं आहे, तुमच्या आई वडिलांनी असं केलेलं आहे, तर लेकरांना घडायचं ते बिघडतात. हा एक प्रकार. आणि रेड लाईट एरियामध्ये याच्यासाठी की तिथं त्या महिलांना म्हणजे ऑप्शनच नसतं काही, तिथल्या मुलांना बरोबर. म्हणजे काय झालेलं असतं की त्या कुणीतरी फसून तिथपर्यंत आलेले असतात किंवा आमिषापोटी आलेले असतात, हा भाग वेगळा होऊन जातो. पण कधी कधी काय होतं, ते मूल थोडस मोठं जर झालं तर त्यांच्यासाठी ग्राहक शोधतो की काय, आई बहिणीसाठी, याची भीती असते. आणि बरोबर. बरेचदा तर काय होतं, कवळ्या मुली असतात तर त्या ग्राहक वापरतो, तो नशेच्या आहारी गेलेला असतो, त्याला फक्त त्याची भूक शमवायची असते तेवढ्या उद्देशानं करतो.
त्यांना मग कुठं दाद मागता येत नाही, फिर्यादही करता नाही, कारण ती वस्ती बदनाम असते, त्यांना कुणी आपलंसं करत नाही. म्हणून अशा चार क्रायटेरियामधली मुलं आपल्याकडे आहेत आणि छान एकमेकाशी चांगलं मिळून मिसळून राहतात, प्रेमाने एकमेकाची काळजी घेतात, आहे थोडस दंगा मस्ती चालूच असतं. याच्या व्यतिरिक्त मग आम्ही भान तरुणाईचं हे एक युवकांसाठी सामाजिक शिबिर घेतो. ते 3 दिवशीय निवासी शिबिर असतं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी जी लोक आहेत त्यांचा जीवन अनुभव, त्यांनी कसं स्वतःचं स्वप्न साकार केलं, तशी तुम्ही स्वप्न साकार करू शकतात. म्हणून त्या दरम्यान एक महाराष्ट्रभरातून 150 मुलांना आम्ही सिलेक्ट करतो ऑनलाईन. ती मुलं शिबिराला येतात आणि त्याच्यामध्ये मग सिनेमा क्षेत्रातली असतील, सामाजिक क्षेत्रातली असतील, व्यावसायिक क्षेत्रातली असतील, राजकीय क्षेत्रातील असतील, अशा खूप सगळ्या वेगवेगळ्या लोकांचं जीवन प्रवास त्याच्यामध्ये कथन केलं जातो आणि ते 3 दिवस मुलं ऐकतात. याच्या व्यतिरिक्त रंगे बसंती म्हणून कार्यक्रम असतो, त्या दरम्यान होळी खेळण्यासाठी महाराष्ट्रभरातून जवळपास 350-400 लोक येतात. सगळे अतिशय मनमुराद 2 दिवस होळी खेळतात. सगळ्यांची जेवण, गप्पा, गोष्टी, गाणी, काय काय अगदी धमाल असते, पथनाट्य वगैरे, नाच गाणं असं असतं त्या दरम्यान. त्याच्या व्यतिरिक्त मग मुलांसाठी मानसशास्त्र, चाइल्ड सायकोलॉजीवरती आधारित बालरंग नावाचं शिबिर होतं. त्याच्यामध्ये मग मुलं खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करून घेतात. औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाच्या सायकोलॉजी विभागाच्या प्रमुख आहेत अपर्णाताई अष्टपुत्रे आणि निशिगंधा व्यवहारे, या दोघी जणी त्या सेशन घेतात 2 दिवस मुलांचं. ते बालरंग शिबिर एक असतं. त्याच्या व्यतिरिक्त एक बालाविष्कार नावाचा आपला सांस्कृतिक कार्यक्रम आहे, जो 3 तास मुलं प्रेझेंट करतात. म्हणजे तो मोटिवेशनल कार्यक्रम म्हणून आम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. समाजाला सांगतोय की तुम्ही आत्महत्यापर्यंत किंवा जीवाचं काही बरं वाईट करण्यापर्यंत किंवा कौटुंबिक हिंसाचारापर्यंत जाऊ नका. तुम्ही जी कृती करताय ती तुमच्या लेकरांपर्यंत येते, त्यामुळं विचार करा. कारण आम्ही जे भोगतोय ते तुम्ही भोगू नका, हा अप्रत्यक्ष सांगण्याचा प्रयत्न तिथं करतात लेकरा. आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही तो कार्यक्रम घेऊनही गेलो. अतिशय चांगला प्रतिसाद, म्हणजे काही काही ठिकाणी तर बसायलाही जागा नव्हती, इतका तो कार्यक्रम गाजला, सगळ्यांनी आपलासा केला, इतकी छान झाली. हा आता काही शाळा इथं भरवतोय लॉकडाऊनच्या काळामध्ये. काही शिक्षक येत आहेत अल्प मानधनावरती, आपली मोठी मुलं आहेत कॉलेजवाली, ती काही शिकवत आहेत. असं काही ना काहीतरी थोडं थोडं करत आहोत आम्ही आता सगळे प्रयत्न. संतोष, तू मगाशी म्हणलास की तुला काहीच माहिती नव्हतं जेव्हा सुरू केलं असते, किंवा खूप काही विचारही केला नव्हतास, थोडासा इम्पल्सिव्ह असं म्हणतात तसा निर्णय होता तुझा हे सगळं चालू करायचं. पण आज एवढा एवढा तुझा अनुभव झाला आणि एवढा तू जसं मगाशी म्हटलंस की एवढ्या महान लोकांना भेटलास, त्यांचे विचार, त्यांचे त्यांच्या पुस्तकं वाचली, त्या सगळ्या गोष्टीतनं आज तुझा जो अनुभव आणि तुझी जी वैचारिक पात्रता आलेली आहे त्याच्यातनं आज तू मागे वळून बघताना काय विचार करू शकतोस की हे जे झालं याच्यात अजून काही वेगळं करू शकला असतास? एक पहिली गोष्ट, हा एक माझा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट की तू एक खूप छान गोष्ट मगाशी बोललास की 6 महिने तू औरंगाबादला काम केलंस आणि 5,000 रुपये जमले होते, पण तू विचार केलास की 6 महिने काय मग 60 वर्षे असंच होऊ शकत. आणि सामान्य माणसांच्या आयुष्यात पण हे असंच होतं की आपलं एक काहीतरी स्वप्न असतं आणि ते स्वप्न घेऊन माणूस नोकरी करायला सुरुवात करतो, म्हणतो की काहीतरी पैसे कमव आणि मग त्या स्वप्नाकडे वळू. बरोबर. आणि पण त्या स्वप्नाकडे कधीच वळायला जात. तर अगेन तेव्हा कदाचित तुला हा विचार नसेल, पण आज तुला जाणवत आहे का की त्या स्वप्नाकडे तू किंवा जे तुला ठरवलं होतं त्याकडे वळलास, याचं कारण काय होतं? म्हणजे जसं म्हणालो मी, ताईचा मृत्यू हे कारण होतच आणि ती अस्वस्थता होती. आणि दुसरी एक गोष्ट मला म्हणता येईल की यामधले जास्त काही माहिती नव्हतं, मी फक्त समोरची जी अडचण आहे ना ती कमी करण्याचाच प्रयत्न करत होतो. त्यामुळे फार काही लांबचं बघत नव्हतं मी, पुढे जाणार, अमुक करणार, तमुक करणार, अजूनही मी फार लांबचं बघत नाहीये. मला फक्त माझ्या समोरचं आहे ना जे काही काम मी ठरवलेलं आहे ना ते माझं त्या दिवसामध्ये झालं पाहिजे, माझा एवढाच प्रयत्न असतो. आज नाही झालं तर उद्या झालं पाहिजे, उद्या नाही झालं तर परवा झालं पाहिजे. मी इथपर्यंतच मर्यादित विचार करतो, फार लांबचं नाही बघत आहे. म्हणजे जाणं मला माहित नाही कुठं तो ईश्वर घेऊन जाईल, काय करील, म्हणजे मी फक्त निमित्त मात्र आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे तो करून घेतोय माझ्याकडनं, नाही तर शक्यच नाहीये हे सगळं करण्याचं. त्यामुळं मला जे काही त्यावेळेस माझं अज्ञान होतं, मला काहीच माहिती नव्हतं, मला हे अज्ञान अतिशय फायदेशीर ठरलं की मला काहीच माहिती नव्हतं. त्या अज्ञानाच्या मुळे मला याची जास्त भीती वाटली नाहीये, काय होईल, कसं होईल, जसं होईल तसं होईल,
जे काही होईल ते होईल, फक्त म्हणतात ना नेती कर दरी आम्ही डाल, फक्त आपण प्रयत्न चांगले करत राहायचे, आपल्या भावना चांगल्या ठेवायच्या आणि करत राहायचं. आणि एक गोष्ट होती की त्या दरम्यान कुणाचं तरी शुभाशिते वाक्य आहे ते मला माहित नाही, पण तुम्हाला घराचा उमरा जर ओलांडता आला ना तर जगातली कुठलीही अशी सीमारेषा नाही की ती तुम्ही ओलांडू शकत नाही. आता फक्त तुम्हाला घराचा उमरा ओलांडता आला पाहिजे. मी घरी परत न जाण्याचं ठरवलं होतं, म्हणजे अशा बाबतीमध्ये काही जे करायचं ते सगळं आपलं करायचं आपल्या पद्धतीनं, आणि फार विचार नाहीच करायचा. तुला सांगू का, आपण जास्त विचार करत बसलो ना तर लय बारीक सारीक धागे कुठलं कुठं जाऊन पोहोचतो, काही संबंध नसतो, तिथपर्यंत जातो, काहीच घेणं देणं नसतं. आणि परत मूळ विचार लांबच राहतो. त्याच्यापेक्षा एक ऍक्शन केली ना तुम्ही त्याच्यावरती एक पुस्तक लिहू शकता, पण एखादं पुस्तक वाचून एक कृती होईलच की नाही याची शाश्वती नाही सांगता येते, पण एखादी कृती नक्कीच तुम्हाला एक पुस्तक लिहायला भाग पाडू शकते. त्याच्यामुळे सतत ऍक्शन ओरिएंटेड राहिलो, हे झालं की ते करायचं, ते झालं की ते करायचं, आणि वेळ झालं पाहिजे एक स्वतःला थोड्याशा मर्यादा घालून घेतल्या, काम भलं आणि आपण आपलं भलं. संतोष, पुढच्या राऊंड कडे वळण्याच्या आधी बाळग्राम या संस्थेशी कोणाला म्हणजे जोडायचं असेल किंवा काम करायचं असेल सोबत, आर्थिक मदत करायची असेल तर कुठल्या प्रकारे करू शकतील? नक्कीच दादा, त्याच्यापूर्वी मी माझे सगळे सहकारी आहेत ना, माझे सगळे सहकारी, त्याचबरोबर माझी पत्नी प्रीती, बालग्राम परिवारातील सगळे लेकर, त्याचबरोबर आमचे सगळे टेक्निकल कामे बघणारे जीवन दादा, ही सगळी मुलं, त्याचबरोबर दाते यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो, कारण ही सगळी मिळून बालग्राम परिवार होतो. आणि तू म्हणालास तसं मदत लोक कशी करू शकतात, तर बालग्राम परिवाराची वेबसाईट आहे, आपल्या संस्थेचं नाव आहे आई जनहित बहुउद्देशी सेवाभावी संस्था, ते आपल्या संस्थेचं नाव आहे. त्याचबरोबर आमची वेबसाईट आहे iFoundation.org, वेबसाईट वरती सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही एका वेळेचं अन्नदान करू शकता, एका दिवसाचं पालकत्व घेऊ शकता, एका मुलाचं शैक्षणिक पालकत्व घेऊ शकता, त्याच्या व्यतिरिक्त बांधकामासाठी मदत करू शकता, किंवा मुलांना शालेय साहित्य असेल, फर्निचर साठी मदत असेल, किंवा भविष्याच्या दृष्टिकोनातून समजा मोठी ठेव काही असेल तर ती देऊ शकता, जेणेकरून त्याच्या व्याजावरती आम्ही काही चालू शकू. त्याचबरोबर तुमचा मोकळा जो वेळ आहे, तुमच्यात काहीतरी कौशल्य आहे, तुम्ही छान इंग्लिश शिकू शकता, तुम्ही चांगली चित्रकला शिकू शकता, किंवा चांगलं भाषण शिकू शकता, कविता वगैरे करू शकता, कथाकथन करू शकता, असं जे काही तुमच्यातील कला कौशल्य असेल ते अगदी बिनधास्तपणे येऊन इथं राहू शकता मुलांसोबत. त्याची छोटीशी आम्ही व्यवस्थाही केलेली आहे, जेणेकरून मुलांशी तुमचं इंटरॅक्शन होईल आणि तुमचं आणि त्यांचं जग किती सारखं आहे हे मुलांनाही वेगळं वाटणार नाही की आपण एकटे नाही आहेत या सगळ्या प्रवासामध्ये, कुणीतरी आमच्या सोबत आहे, त्यांचा वेळ देत आहे, ते सोबत देत आहेत, ते प्रेम देत आहेत, माया देत आहेत, ही जाणीव त्यांच्यात निर्माण होईल आणि ही अतिशय आपुलकीने सगळी चालू लागतील. म्हणून मी सर्व ऐकणाऱ्या श्रोत्यांना अशी विनंती करतो की बालग्राम परिवाराला एकदा आवर्जून भेट द्या. आमचं फेसबुक पेज आहे, त्यालाही तुम्ही भेट द्या. निश्चित तुमचा तो क्षण जे असेल किंवा ती भेट जी असेल ती अतिशय अविस्मरणीय असेल, कायमस्वरूपी आठवणीत राहणारी असेल आणि एक नव्या उमेदीनं तुम्ही इथून गेलेले असाल असा विश्वास मला या निमित्ताने व्यक्त करावा वाटतो. नक्कीच नक्कीच संतोष, आणि म्हणजे अगदी मी तर थोडस अजून हे पण म्हणेल की आर्थिक मदत तर ऑफकोर्स द्यायलाच हवी, पण आर्थिक मदतीपेक्षाही पुढे जाऊन वेळ समजा देता आला त्या मुलांना आणि तुमच्याकडचं ज्ञान त्यांना त्यांच्याबरोबर शेअर करू शकलात, त्याच्या सारखी मदत नाही, अगदीच नाही, खरंच नाही, खूप गरज असती. कारण बघ, आपलं पोटचं लेकर असतं ते समजा काहीतरी चांगली गोष्ट केली तर मायबाप त्याचं कौतुक करतात, त्याला पाठीवरून हात फिरवतात, काहीतरी चॉकलेट देतात किंवा अमुक तमुक करतात, चार शब्द प्रेमाचे बोलतात. आम्हाला नाही राहू तेवढं वेळ, खरंच नाही, म्हणजे जरी असलं ना पण तेवढी सगळ्या 100 लेखांपर्यंत नाही पोहोचता येतात, त्याच्यासाठी मग असे शेकडो हात पाय घेतात. बरोबर, आम्ही 2-4 लेखांपर्यंत जाऊ शकतो, त्यामुळे असे अनेक हात पाहिजे होते जे मायाचा स्पर्श करतील. कारण सगळ्यात मोठं जर काही असेल ना तर ज्यावेळेस आपण काहीच नाही, पण स्पर्श हा एवढं मोठं दान आहे. कुणाला तरी कुशीत घेणं, पुरवाळणं किंवा माया करणं हे सगळ्यात मोठं दान आहे. त्यामुळे मी सगळ्यांना त्या स्पर्श दानासाठी, मुलांना सोबत देण्यासाठी तुम्ही आवर्जून यावं ही मनापासून विनंती आहे.
खरंच संतोष. आणि आता आपण आपल्या पुढच्या राऊंड कडे वळूया. एका वाक्यात उत्तर द्यायची आहेत. बर, तू मगाशी म्हटलास की पुस्तक वाचून थोडासा बदल झाला, तर एखादं पुस्तक जे तू वाचलंय आणि त्याच्यामुळे तुला तुझ्यावर प्रभाव पडलाय आणि ते तू रेकमेंड करशील की वाचावं सगळ्यांनी. मला इंग्लिश मधलं नाव नाही सांगता येतं, पण अर्थाच्या शोधात म्हणून विक्टर फ्रँकल यांचं पुस्तक आहे अर्थाच्या शोधात. तुझी एक सवय ज्याच्यामुळे तू एवढं सगळं अचीव्ह करू शकलाय, इथपर्यंत पोहोचू शकलाय? म्हणजे असा थकवा येत नाहीये. मी कितीही काम केलं किंवा कितीही प्रवास केला ना, तरी मी परत दुसऱ्या वेळेस तसाच तसा असतो, कुठेही जायला किती काम करायला. संतोष, हा हे म्हणजे कदाचित शालेय याच्यात तुमच्या इकडे खूप फरक पडला असेल, पण या वर्षात म्हणजे हे 2020 जे गेलं वर्ष होतं, थोडस विलक्षण विचित्र वर्ष होतं, थोडस सगळ्या खूप गोष्टी वेगळ्या झाल्या. तर या वर्षात आपल्याला काय शिकायला मिळालं या वर्षामुळे, करोना लॉकडाऊन या सगळ्यामुळे आपल्याला काय शिकायला मिळालं असं तुला वाटतं? नक्की आयुष्य फुकट व्हायला जाऊ द्यायचं नाही काही असेल तरी, म्हणजे नंतर जगू नंतर जगू म्हणून असं अजिबात ठेवायचं नाही. कधी काय होईल काहीच सांगता येत नाही, सगळं जग बंद होऊ शकतं, त्याच्यामुळे तुम्ही अजिबात पुढे कुठलीही गोष्ट ढकलू नका. जे करायचं ते आज ऍट प्रेझेंट अजिबात थांबू नका कुठल्याही गोष्टी. संतोष, एक शेवटचा हायपोथेटिकल प्रश्न विचारतोय की समजा उद्या तुला दूरदर्शनवर बोलवलं संध्याकाळी 8 वाजता आणि भाईओ और बहनो आणि त्याच्या पुढे 130 कोटी भारतीयांना काहीतरी पॉझिटिव्ह मेसेज तुला द्यायचा आहे, तू काय सांगशील? मी सगळ्यांना आईच्या भूमिकेत जायला सांगेल, कारण आई कुठलीही भूमिका ठरवून पार पाडत नाहीये. आईला तिचं लेकरू रडायला लागल्याच्या नंतर ती जेवता हात धुवून जाते, आईला रात्र नसते, आईला दिवस नसतो, किंवा आईला कुठलाही पगार नसतो, आईला कुणी मानधन देत नाही, किंवा आईला कुणीही आईचं कौतुक करत नाही, किंवा कौतुक केलं तरी आई फारशी त्याच्यात वाहवत जात नाहीये. त्याच्यामुळे सगळे जर आईच्या भूमिकेत जर गेले ना, तर मला नाही वाटत की फार काही अडचणी आपल्या समोर निर्माण होते आणि आमच्यासारख्याची गरजही राहणार नाहीये. मी सगळ्यांना सांगेल की आईच्या भूमिकेत जा सगळेजण. शब्दच नाही आता माझ्याकडे काही सांगायचं. तर संतोष, संतोष तू मगाशी म्हणालास की तू एक निमित्त मात्र आहेस, ते मी अगदी मान्य करील की निमित्त मात्र असतो, पण तुझ्यासारखे लोक असले, तुझ्यासारखे तू तुझे सगळे कार्यकर्ते आणि तुमच्यासारखे सगळे लोक असले की देवावरचा विश्वास वाढतो, हे मी नक्कीच सांगेल. तुम्ही देवानीच तुम्हाला पाठवलेलं आहे, 100% देवानीच तुम्हाला पाठवलेलं आहे या जगात, आणि तुमच्याकडनं मानव जातीची एवढी सेवा तो करून घेतोय, आणि तुम्ही खरंच तुमचे जे काय काम तुम्ही करताय आणि ज्या गोष्टी करताय त्याच्यासाठी काय बोलावं याच्यासाठी काही शब्दच नाहीये आमच्याकडे. आणि तू एवढं सगळ्याच्यातनं वेळ काढून इकडे आलास, सगळ्यांशी गप्पा मारल्या, खूप छान वाटलं, खूप बरं वाटलं, आणि तुझ्यासारखा गेस्ट खरंच मला लाभला याच्यासाठी, म्हणजे खरंच खूप छान वाटतंय. योगेश दादांची मेहरबानी, त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलं आणि तुम्ही मला तुमच्या सोबत घेतले, त्याबद्दल योगेश दादांचे मनापासून आभार. संतोष गर्जेबरोबरच्या या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील अशी आशा करतो. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर ऍपल पॉडकास्ट आणि इतर पॉडकास्ट ॲपवर नक्की रेटिंग आणि रिव्ह्यू द्या. त्याचबरोबर आपला यूट्यूब चॅनल आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज, जे की इन्स्पिरेशन कट्टा याच नावाने आहेत, त्यांना नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या पाहुण्यासोबत, तोपर्यंत बाय बाय.